आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीकरिता 1 नोव्हेंबर 2022 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीकरिता अहर्ता दिनांक 1 नोव्हेंबर 2022 ही राहील. तसेच यापूर्वीची मतदार यादी विचारात घ्यायची नसून नव्याने मतदार यादी तयार करायची असल्याने सर्व पात्र व्यक्तींनी शिक्षक मतदारसंघाच्या यादीत नाव रजिस्टर्ड करण्यासाठी क्रमांक 19 मध्ये पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे अर्ज दाखल करणे आवश्यक राहील. मतदार हा भारतीय नागरिकत्व असणारा व तसेच नागपूर मतदारसंघामध्ये सर्वसाधारण रहिवासी असणे आवश्यक आहे. 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी लगतच्या 6 वर्षांपैकी 3 वर्ष माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या शैक्षणिक संस्थेत शिकवण्यासाठी कार्यरत असल्यास मतदार यादीत नाव नोंदवण्यास पात्र असेल. जो संबंधित आणि मतदार यादीत डिनोवो याने फ्रेश तयार करायची आहे मतदार याद्या. फक्त मागच्या वेळी आपलं नाम होतं म्हणून आपण ते सोडायची नाही की मागच्या वेळी आपलं नाव आहे की 2 वर्ष 5 वर्षपूर्वी होता 10 वर्षपूर्वी होतं ते विषय नाही आहे. इकडे आम्हाला फ्रेश मतदार यादी तयार करायची आहे. इसलिए आमची रिक्वेस्ट आहे सगळं शिक्षण संस्थांच्याकडून आणि शिक्षकांच्याकडून कडे सुद्धा की त्यांनी हे नवीन फॉर्म भरून द्यावी आणि त्याच्या नोंदणी करून घ्यावी आणि ज्यासाठी जे काही यु नो आमच्याकडून सहयोग असतील ते आम्ही देणार आहे. यामध्ये EROs पण आम्ही नियुक्त केलेला आहे. इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन ऑफिसर डिव्हिजन कमिशनर आहे. त्यानंतर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन ऑफिसर्स जो आहे सगळे कलेक्टर्स आहे. आमचे जो विभागाचे 6 जिल्हे आहे 6 कलेक्टर्स EERO म्हणून काम पाहतील आणि सब डिव्हिजनल ऑफिसर्स आणि डेप्युटी कलेक्टर्स पण याच्यामध्ये नियुक्त केलेलं आहे. तो टोटली 44 याने 44 लोक आहे जे सहायक मतदान नोंदणी अधिकारी म्हणून काम करतील आणि पदनिर्देशित अधिकारी म्हणून जे मतदार केंद्रमध्ये उपस्थित असतील ते 124 लोक आहे. तो कृपया याच्या जो पूर्ण ये एकादी ये महीने में अक्टूबर के महीने में जितने लोगों का नोंदणी हो सकता है हम करके देंगे और उसके लिए जो प्रचार प्रसिद्धि की आवश्यकता है वो भी हमने कलेक्टर्स को बोला है कि जो शिक्षण संस्था है उनको रीच आउट करिए. जो डायरेक्टर है टेक्निकल एजुकेशन के जो डायरेक्टर यू नो एजुकेशन के डायरेक्टर है इन सबसे हम लोग संपर्क करके तो जास्ती जास्ती इसका हम लोग प्रसिद्धि करने की कोशिश करेंगे. BKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, झीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.